समालोचक असोसिएशन ची स्थापना केली आणि ते प्रेसिडेंट संदीपजी पाटील सर यांचा संघ पाहायला मिळेल. तर निश्चितच मुरबी संघ म्हटलं की या ठिकाणी आठवण येते ते आमचे तर दलबी मामा यांचे. तर सामना सुरू होतोय, लेट्स प्रे. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये खूप धावसंख्या पुन्हा एकदा नाभा संघाने प्रस्थापित केली आहे, तिचा पाठलाग करायचा आहे तो मात्र या दिगोडे टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये आली. पहिलाच बॉल हलकस अपील केलं होतं, या ठिकाणी गोलंदाज पाहतोय आपण वैष्णव भोईर. तेच तर्रार गोलंदाज पाहायला मिळतोय ज्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्यात तो गोलंदाज पाहतोय. गतवर्षी सुद्धा आजी आठवतोय इंदुहृदय सम्राट जोहिलीच्या मैदानावरती काय गोलंदाजी केली होती. 2 षटकं हाताळत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या आणि तब्बल 4 फलंदाज बाद केले होते. आजसुद्धा ते चित्र डोळ्यासमोर आठवतं वैष्णव भोईरचं. पण तेच गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा ऐशी लागली आहे, फलंदाज बाद होतोय. आणि मी ज्या गोलंदाजाची प्रशंसा केली आहे मात्र निश्चित ते गोलंदाज पाहायला मिळाला वैष्णव ज्यांनी वेगवान चेंडू फेकलाय आणि फलंदाजाला बाद केलाय. पहिला विकेट गारद होतोय तो या ठिकाणी दिगडे टीमचा. बोंबा ही उठली कुणी लुटली रोज कानाचा बदल खटला त्याने विचार मनी हा गाठला दांडात मधी लोटला त्याने विचार मनी हा गाठला दांडात मधी लोटला. तर पाप पहिल्याच बॉलवरती धक्का दिला होता, थोडंसं बचावले मात्र त्याच्यानंतर एक इन्स्पिंग गोलंदाजी पाहायला मिळाले आणि फलंदाज मात्र बाद झाला आहे. ते म्हणजे खातंकुळं केलं जात नाही आहे. विचार केला तर 57 धाबा कुठल्यात, 58 धाब्याचं लक्ष टार्गेट ठेवलं आहे वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये निवृत्ती पाटील. या पहिल्यास पुन्हा एकदा आउटसाईड ऑफस्टमला. तर 57 धाब्याचं टार्गेट असेल तर निश्चितच फार मोठी बिग पार्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल जी पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली होती वैष्णव फलंदाजी केली होती वैष्णव भोईरसारखा फलंदाज होता. अमोल मात्र लवकर बाद झाल्या, त्याच्यानंतर मात्र एक अधिक किल्ला लढवला आणि रिव्हर्स फटके मारताना मात्र धाबा कुठल्यात पुन्हा एकदा पुढे आलेले डान्सिंग डाऊन द विकेट. आणि या वेळेससुद्धा डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत एकही धाव नाही आहे धापळकावरती, तब्बल 4 चेंडू डॉट फेकल्यात आणि त्याच्यामध्ये मात्र एक विकेट प्रस्थापित केली आहे. तोच गोलंदाज पाहतोय आणि कान आवाज संघ दमदार आहे. कान आवाज संघाचा जिक्र केला जातोय हे मात्र या वेळेस गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. तर रफ्तार का सौदागर ज्याला म्हटलं जातोय तो गोलंदाज पहिलं षडक. या वेळेस मात्र 5 चेंडूला बाउन्स दिला होता, गुड बॉलिंग, अतिशय चांगले चेंडू फेकल्यात, 5 चेंडू फेकल्यात गोलंदाजाने, एकही धाव नाही आहे. या ठिकाणी पाहतोय पण पृथ्वी 11 नावा या संघाने, या नावाने खेळणारा संघ. गतवर्षी मात्र अमन 11 नाभा या संघ या नावाने खेळत होता संघ. तर बरेचसे पॅकर्स असतात, मोठे मोठे संघ पाहायला मिळतात, तेवढी त्यांची दमदार कामगिरी झाली आहे. तर दिगोडे संघाला अद्याप खातं कुलं करता येत नाही आहे. या मैदानावरती 5 बॉल फेकले गेल्यात, शेवटचा चेंडू असेल, परकवण्याचा प्रयत्न, चेंडू आवेत, हो हो काय केलंय क्षेत्ररक्षकाने, झेल ड्रॉप केला, येणारा चेंडू होता, शेवटचा बॉल होता. आणि जर काय विकेट कॅरी केली असती तर पहिला गोलंदाज पाहायला मिळाला असता ज्याने विकेट मिळून षडक फेकण्याचा विक्रम केला असता तो आजच्या राईटमध्ये आहे. मात्र धाव एकही नाही आहे, मेडन षडक फेकलं गेलंय. तर निश्चितच विकेट मेडन षडक फेकलंय. पहिल्याच दुसऱ्या बॉलवरती फलंदाजाला बाद केलं होतं आणि 6 बॉल फेकल्यात वैष्णव भोईरनी, एकही धाव नाही आहे, फक्त एक फलंदाज बाद केलाय तो मात्र या 57 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एवढी चांगली गोलंदाजी केली आहे. कारण आम्ही नेहमी सांगत असतोय